terdapat workgroup yang akan diadakan tadi dan ya online margadarshan ayojit madhe mi Prisim Desember kan papana jilla parishad prathamik shala bampitri taluka srivanda jilla ahmednagar apna aaj ya class sathi join zalele sarva vidyarthi mitrancho ya class madhe sahajata swagat karto तर पहा आजचा जो आपला विषय आहे त्या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आज आपण इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. आज आपला कोणता विषय आहे? इंग्रजी. इंग्रजी या विषयावरती शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साधारणपणे 25 प्रश्न विचारले जातात. 50 गुणासाठी प्रश्न असतात आणि इंग्रजी विषयाचा जो घटक आहे आजचा आपला आजचा घटक असणार आहे मिसेलिनी. आता मिसेलिनियस मध्ये भरपूर घटक आहेत. त्यापैकी आज असणारा जो उपघटक आहे हा उपघटक आहे सिंग्युलर अँड प्युरल. सिंग्युलर अँड प्युरल. सिंग्युलर अँड प्युरल हा जो घटक आहे अतिशय सोपा हा घटक आहे आणि या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला गेला तर तो आपला कोणत्याही एकाही विद्यार्थ्याचा चुकता कामा नाही. कारण हे जे गुण आहेत त्या प्रश्नावरती विचारले जाणारे ते आपल्या हक्काचे गुण आहेत आणि ते आज तुम्ही आपले जाणार नाही यासाठी आपण काळजी घेणार आहोत. कसे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर गुणाची आयोजन तुमचं स्वागत करतो आणि आपण आता आपल्या पुढच्या धड्याकडे म्हणजे सुरुवात करतो. तर पहा आपला हा जो विषय आहे या विषयामध्ये जर एकंदरीत पाहिलं आपण तर भारांश जो आहे मिसेलिनियसचा 12% भारांश आहे. किती टक्के भारांश आहे? 12% भारांश आहे. म्हणजे जवळपास यावरती 6 प्रश्न जे आहेत ते 6 प्रश्न 6 गुणित 6 गुणांचा काय घटक आहे आणि एकूण यावरती आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 3 प्रश्न हे यावरती काय केले जातात? विचारले जातात. तर पहा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल हा जो मिसेलिनियस आहे या मिसेलिनियस मध्ये पहिला जो घटक आहे आपला आर्टिकल. आर्टिकल घटक तुम्हाला शिकवला गेलेला आहे. त्यानंतर आहे प्रीपोजिशन. प्रीपोजिशन पण शिकवला गेलेला आहे. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह शिकवला गेलेला आहे. ऍडव्हर्ब हा घटक सुद्धा आपला काय झालेला आहे. त्याचप्रमाणे सेंटेन्स फॉर्मेशन सेंटेन्स हाही झालेला आहे. आणि आपला आजचा जो घटक आहे शेवटचा घटक आहे कोणता? मिसेलिनियस मधला जो आपल्याला 12% या गुणांसाठी आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 6 गुण आहे आणि या 6 गुणावरती आपल्याला साधारणपणे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती प्रश्न? 3 प्रश्न. आता हे 3 प्रश्नासाठी किती घटक आहेत? 6 घटक आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे दरवर्षी ज्या परीक्षा होतात या परीक्षेवरती सिंग्युलर आणि प्लुरल या घटकावरती प्रश्न पण विचारणारच नाही असंही नाही. त्यामुळे आपण ग्राफिक राहिले नाही. कदाचित या सिंग्युलर आणि प्लुरल वरती प्रश्न यावर्षी सुद्धा विचारला जाऊ शकतो. गेल्या वर्षी 2024 मधील परीक्षा झाली. या 2024 च्या परीक्षेमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल हा जो घटक आहे यावरती प्रश्न विचारला गेलेला नाही. परंतु याच्या अगोदर ज्या परीक्षा झालेल्या आहेत याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये मात्र सिंग्युलर आणि प्लुरल या घटकावरती प्रश्न हमखासपणे विचारला गेलेला आहे. आणि या वर्षी मात्र आता गेल्या वर्षी प्रश्न विचारला नाही म्हणजे या वर्षी प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. म्हणून आपण थोडीशी याची काळजी घेऊन सुरुवात करणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल घटकावरती 6 गुण आहे. 3 प्रश्न आहे. या 3 प्रश्नापैकी एखादा प्रश्न सिंग्युलर आणि प्लुरलच्या घटकावरती येण्याची यावर्षी दाट शक्यता आहे. तर पहा आपण आता सुरू करू प्रत्यक्षात सिंग्युलर. सिंग्युलर नंबर. सिंग्युलर नंबर. सिंग्युलर नंबर म्हणजे काय? एक वचन. याला मराठीत आपण काय म्हणूया? एक वचन. सिंग्युलर म्हणजे काय? थोडक्यात एक वचन.
मराठीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत, एक वचन आणि वचन. आता हे सिंग्युलर अँड प्लुरल सिंगुलर असं काही नाही. सिंग्युलर अँड प्लुरल म्हणजे सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. आता फक्त हे आपल्याला मराठीमध्ये गर्दे नाही येतच आहे, परंतु आता आपल्याला काय करायचं आहे इंग्रजीमध्ये पाहिजे. तर पहा काय म्हणले, येणी नाव. येणी नाव म्हणजे काय, कोणतंही नाव, कोणतंही नाम, कोणतंही नाम. काय बॅक स्टँड, त्याच्यासाठी उभा राहतं येणी नाव. स्टँड म्हणजे उभा राहते त्याच्यासाठी. फॉर ओनली वन, ओनली वन, फक्त एकाच गोष्टीसाठी ते स्टँड राहतं, एकच गोष्ट त्याच्याकडे होतात. मग कोणती गोष्ट, पर्सन. पर्सन म्हणजे काय, कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं, मुलाचं नाव आलं, मुलीचं नाव आलं, स्त्रीचं नाव आलं, पुरुषाचं नाव आलं. पर्सन, पर्सन म्हणलं की व्यक्ती, व्यक्ती एकाच व्यक्तीच्या नावासाठी जर एकाच व्यक्तीच्या नावाचा जर त्यामधून बोध होत असेल. किंवा प्लेस, प्लेस म्हणजे काय, ठिकाण, व्यक्ती, ठिकाण. ऑ म्हणजे ज्या, जे नावामधून आपल्याला एखादी व्यक्ती, एकच व्यक्ती, एकच ठिकाण किंवा जर वस्तू चा बोध होत असेल, ते टू बी सिंग्युलर नंबर. म्हणजेच काय, थोडक्यात बघा, सिंग्युलर नंबर काय सर्व म्हणायचं, एनी नाउ दॅट स्टँड फॉर ओनली वन पर्सन, प्लेस ऑर थिंग इज से टू बी इन अ सिंग्युलर नंबर. म्हणजे काय, ज्या नामामधून आपल्याला फक्त एक व्यक्ती, एक ठिकाण, एक वस्तू, एक पदार्थ यांचा जर बोध होत असेल, तर त्याला सिंग्युलर असं, सिंग्युलर नंबर असं म्हणायचं. मग फॉर एक्झाम्पल उदाहरण बघा, काय म्हणलं आहे, गर्ल. गर्ल म्हटलं की काय आपल्या डोळ्यासमोर येते, की मुलगी. मॅन, मॅन म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर काय आला असेल, माणूस आला असेल. त्यानंतर आहे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे काय, बाप, मूल. त्यानंतर आहे पेन. पेन म्हणजे फक्त आपल्या डोळ्यासमोर आला असेल एक पेन. नंतर आहे सिटी. सिटी म्हणजे काय, शहर. सिटी म्हणजे काय, शहर. याचा आपल्याला लगेच काय होतो, बोध होतो. आता होम, होम म्हणजे काय, घर. पहा इकडे आपलं घर म्हणजे काय म्हणणार, याला मुलगी. मॅन म्हणजे काय, माणूस. नंतर आहे चाईल्ड. चाईल्ड काय म्हणून आपण, मुलं. नंतर आहे पेन. बघा पेनला आपण मराठी मध्ये हा इंग्रजीचा शब्द आहे. कधी कधी आपल्याला एका भाषेत सुद्धा आहे की शब्दकोश मध्ये पेनला मराठी काय म्हणतात, तर पेनला मराठी शब्द तुम्हाला माहित आहे, मानत आहे. तो आहे ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही त्यांच्यासाठी पेनला काय म्हणू आपण, लेख. नंतर सिटी, सिटीला काय म्हणतो आपण, शहर. हो बरोबर. मग हे जे शब्द आहे पहा, मुलगी म्हणलं की आपण एकच मुलगी म्हणणार, माणूस म्हणलं तरी एकच माणूस म्हणणार. त्याचप्रमाणे मूल जर म्हणलं की एकच मूल. पेन, पेन म्हणलं तरी आपण एकच पेन घेणार. किंवा शहर जरी म्हणलं तरी शहराला सुद्धा कोणतं तरी एक शहर. किंवा घर, घराला सुद्धा एकच घर. म्हणजे ज्या नामावरून आपल्याला एक व्यक्ती, एक ठिकाण किंवा एक पदार्थ, एक वस्तू यांचा बोध होतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिंग्युलर नंबर. सिंग्युलर नंबर म्हणजेच काय म्हणणार, एक वचन. आता एक वचन तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण एक वचन झाल्यानंतर पुढची जी आपण स्लाईड पाहणार आहोत, त्या स्लाईड वरती आहे सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. सिंग्युलर नंबर झाल्यानंतर आपण काय पाहतोय, प्लुरल नंबर. प्लुरल नंबर प्युरल नंबर, प्युरल नंबर म्हणजे काय, अनेक वचन. प्युरल नंबर म्हणजे काय, अनेक वचन. प्युरल नंबर म्हणजे काय, अनेक वचन. मग आता या नामात आपण मराठीत शिकलो अनेक वचन म्हणजे काय, ज्या नामावरून एकापेक्षा जास्त नामा, एकापेक्षा जास्त व्यक्ती, ठिकाण, वस्तू यांचा बोध होतो, त्याला आपण अनेक वचन म्हणतो.
ते आपले मराठीत झाले, पण आता इंग्रजीमध्ये पाहू काय म्हणजे येणे नाव. येणे नाव म्हणजे कोणतंही नाव. कोणतंही नाव काय? बॅक स्टँड. बॅक स्टँड फॉर काय? मोर दॅन. हा शब्द महत्वाचा आहे. मोर दॅन वन. मोर दॅन वन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त. आता सिंग्युलर मध्ये काय होतं? सिंग्युलर मध्ये होतं ओनली वन. हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे सिंग्युलर मध्ये काय आहे? ओनली वन. सिंग्युलर मध्ये काय आहे डिफरन्स? हा आपल्याला फरक जर समजला तरच आपल्याला हे घटक सोपा जाणार आहे. सिंग्युलर मध्ये काय होतं? ओनली वन. काय होतं? ओनली वन होतं. पण प्लुरल्स मध्ये काय म्हणताय ते? मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त. काय? पर्सन. पर्सन म्हणजे काय? व्यक्ती. प्लेस ठिकाण ऑर थिंग. थिंग इज से टू बी इन अ प्लुरल नंबर म्हणजे काय? की एनी नाउन कोणतंही नाव दॅट स्टँड फॉर कशासाठी योगालाच तिच्यातून बोध होतो. फॉर मोर दॅन एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त कशाचा? पर्सन म्हणजे व्यक्ती. प्लेस ठिकाण ती वस्तू. याचा जर बोधवायचा असेल तर त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला? प्युरल नंबर म्हणायचं. काय म्हणायचं? प्युरल नंबर म्हणजे अनेक वचनाचं म्हणायचं आहे. मग आता मी तुम्हाला सांगितले सिंग्युलर मध्ये आपल्याला एक कीवर्ड. त्याला काय म्हणूया आपण? कीवर्ड. कीवर्ड आपल्याला काय करायचे आहे? लक्षात ठेवायचे आहे. सिंग्युलर साठी कीवर्ड काय? ओनली वन. फक्त एक आणि एक. मात्र प्युरल. प्युरल मध्ये काय आहे? मोर दॅन वन. प्युरल मध्ये काय आहे? मोर दॅन वन. एकापेक्षा जास्त. हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स तुम्ही काय करायचा आहे? थोडक्यात आता तुमच्या वहीमध्ये हे चौकट केलेले आहे ना, ही चौकट तुम्ही लिहून सिंग्युलर म्हणलं नाही म्हणलं की ओनली वन फक्त एक. पण ती एक व्यक्ती असेल, एक ठिकाण असेल, तर एक वस्तू आणि प्युरल म्हटलं नाही म्हटलं की काय करायचं तुम्हाला? मोर द्यावं. एकापेक्षा जास्त म्हणजे दोन असतील, तीन असतील, चार पाच दहा किती असतात म्हणजे एकापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण पुरवू. मग या प्युरल नंबरचे आपल्याला काय करायचं? काही उदाहरण आहेत ते पाहूया. जसं आपण सिंग्युलर नंबर कधी पाहिलं गर्ल म्हणजे काय? मुलगी. पण आता प्युरल्स मध्ये गर्ल्सचं काय झालं? गर्ल. गर्ल्स म्हणजे काय म्हणणार आपण यांना? मुली. काय म्हणणार? काय म्हणणार आपण यांना? मुली म्हणणार. त्यानंतर आहे मेन. मेनला काय म्हणणार आपण? माणसे. माणूस माणसे. नंतर आहे आपलं चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजे काय? आपण चाईल्डला पाहिलं होतं पुढं तर चिल्ड्रनला काय होणार? मुले. आता मेन इथं काय होतं? पहिलं गर्ल. गर्ल सिंग्युलर होतं, त्याचं प्लुरल काय झालं? गर्ल्स झालं. आता मॅन होतो, मॅन सिंग्युलर मध्ये होतो, त्याचं काय झालं? प्लुरल्स मध्ये मेन. नंतर इथं काय होतं? आपलं चाइल्ड होतं. काय होतं? चाइल्ड. चाइल्ड प्लुरल म्हणलं की मुले. मुलेला काय झालं? चिल्ड्रन. नंतर आपण इथं काय होतं त्याच्यामध्ये होतं? पेन. पेन म्हणलं की आपल्याला काय लक्षात येते की एकापेक्षा जास्त पेन. म्हणून इथं काय झालंय? नंतर आहे होम. घर घरे हे आपण मराठीत म्हणतो ना, घर घरे. तसं इथं काय झालंय? होम. घर घरे. होम होम म्हणजे आता तुमच्या आतापर्यंत एक गोष्ट लक्षात आली असेल. काय लक्षात आली असेल पहा? की सिंग्युलर म्हणजे ओनली वर्ड. मी तुम्हाला सांगितलं की हे बघितलं की बोलता बोलता लिहून घेतलं असेल असं अपेक्षा करतो. सिंग्युलर म्हणजे ओनली वर्ड. प्युरल म्हणजे मोर दॅन वन. ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर आपल्याला हा घटक आता समजलेला आहे. आपल्याला पुढे
Betul, tumpu jangan rahim. Itu mengalami tumpu jangan rahim. Tempat kunci bicara tempat itu ya lain mende. Ada punca laksa tali lain. Gaya laksa tali lain punca. Singular ke salam mana itu? Plural ke salam. Jika tu malah ulang tak halu, ter mem singular ke plural itu tak sana. Yang cikai apa yang lagi ahli dia mahu ये नियम आपण काय करणार आहोत बारकाईने समजून घेणार आहोत आणि हे नियम तुम्हाला समजले हे फक्त शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच मर्यादित नाही तर हे तुमचे जे दैनंदिन जीवन आहे व्यावहारिक जीवन आहे या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा हे अतिशय महत्वाचे असे हे नियम आहेत महत्वाचं आपण ते काही सिंगुलर आणि प्लुरल आता जर तुम्ही लक्षपूर्वक या क्लासला जर पाहिलं तर पुढे जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या आता स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर हा एक घटक तुम्हाला सोपा आणि मदतगार राहणार आहे. त्यासाठी आपल्याला हे जे नियम आहेत ते नियम आतापर्यंत तुम्ही लक्षपूर्वक पाहिलेलं आहे. आताही तुम्हाला हे लक्षपूर्वक लक्ष देऊन समजून घ्यायचं आहे. त्यामुळे की जे काही नियम आहेत त्यातला आपला नियम क्रमांक किंवा आहे नियम क्रमांक जे पहिला नियम आहे पहा. या पहिल्या नियमामध्ये काय म्हणलेलं आहे अगदी तुम्हाला समजेल उमजेल अशा आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला काय करणार आहे हा समजून घेतो. पहिला नियम नाही पहिला नियम जो आहे तो नियम आहे सामान्यपणे एक वचनी सामान्यपणे एक वचनी सामान्य नामाच्या शेवटी यत प्रत्यय जो त्याचे अनेक वचन अनेक वचन काय म्हणतो सामान्यपणे इन जनरली सामान्यपणे कोणताही शब्द जर असेल तर त्या शब्दाला यत प्रत्यय लावू त्याचं काय होत असतं अनेक वचन रूप होत. म्हणजे पहिलाच नियम आहे आपला पहिला नियम कशाचा आहे यत प्रत्ययाचा नियम आहे. मग यत प्रत्यय कसा लावतो त्याचे काही काय काय आहेत उदाहरण आहेत की काही उदाहरण आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल काय आपण पहिले घेतलं होतं पेज पेज इंग्लिश मध्ये काय होत पेज म्हणजे पहा पेन शब्द आहे पी ए आर पेन. पण सामान्यपणे म्हणलं मीडियाला काय लागला प्रत्यय यस हा प्रत्यय लागलेला आहे. काय लागलेला आहे यस हा प्रत्यय लागला तर तुम्हाला यस प्रत्यय दिसतो बरोबर. पुढचा शब्द काय आहे आय. पुढचा शब्द आहे आय. आय म्हणजे डोळा. पण या आयला काय झालेला आहे यस प्रत्यय लागला. इथं काय झाले आई. आयचं काय होतं आणि क्वेश्चन आई. त्यानंतर आपण नेहमी खेळताना आपल्या सगळ्यांना आवडून जाणारा शब्द आहे बॉल. त्या बॉलला काय झालेला आहे यस शेवटी. इथे काय म्हणजे शेवटी शेवटी काय लागला यस प्रत्यय लागला. काय झाला बॉल. काय झाला बॉल. नंतर आहे कॅप. कॅप सर्व तुम्हाला मुलांना जर उन्हात गेले तर खेळण्यासाठी उन्हात तुम्हाला ज्या वेळेस म्हणतात बाळाला उन्हात जाऊ नका टोपी घाला. मला सगळ्यांना टोपी घालायला आवडते तर टोपीचं काय झालं यस प्रत्यय लागून कॅप. कॅपचं काय झालं कॅप टोपी टोप्या. आता पुस्तक बुक. बुक म्हणजे काय पुस्तक. पुस्तक तर आपल्या सगळ्यांना आवडतं ना तुम्हाला गोष्टीची पुस्तक आवडतात शाळेची पुस्तक आवडतात. तर या पुस्तक पुस्तकाचं काय होतं पुस्तके हे मराठीचं. पण इंग्रजीमध्ये त्याला यश प्रत्यय लागलेला आहे आणि काय झालेलं आहे त्याच बुक्स बुक्स. बुक्स काय झालेलं आहे बुक्स. त्यानंतर आहे बॅग. बॅग हा इंग्रजी शब्द आहे. त्याला मराठी शब्द काय आहे चेंडू फळी. काय म्हणतात त्याला चेंडू फळी. बॅरचं काय झालं यश प्रत्यय लागू बॅर. बॅरचं काय झालं बॅर. त्यानंतर आहे बलू. बलू म्हणजे काय फुगे. तुम्हा मुलांना तर सर्वांना फुगे उडायला आवडतात म्हणायला आवडतात. वाढदिवसाला फुगे तर सर्वांना पाहिजेच असतात. मग बलून म्हणजे फुगा. बलून म्हणजे फुगा. पण यात सिंगुलरचं आता तुम्ही हे जे झालेले आहे
ही सामान्यपणे एक वचनी नामाच्या शेवटी यश प्रत्यय जोडून त्याचा अनेक वचनी रूप तयार होतो. त्याचं आपण पाहिले कोणते एक्झाम्पल पाहिले, पेन. पेनचं काय झालं, ए आय आई, वॉल वॉल, कॅप कॅप, बुक बुक, बॅट बॅट, बोलू बोलू. तर या असं झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ही जी आहे स्लाईड ही अतिशय महत्वाची आहे. तर तुम्ही या स्लाईडला काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला काय होईल, क्लास संपल्यानंतर सुद्धा रिव्हिजन करायला, तुमच्या वहीमध्ये नोट्स करून घ्यायला तुम्हाला काय होणार आहे, मदत करणार आहे. आता तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थोडा वेळ देतो तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला असेल, असून आता गृहित धरतो आणि काय करतो, पुढच्या स्लाइड कडे आपण जाऊया. आपण पहिला नियम पाहिला, तो तुमच्या लक्षात राहिलाच असेल. पहिला नियम यस प्रत्यय, पहिला नियम यस प्रत्ययचा. आता आपण पाहतोय नियम क्रमांक दोन. काय पाहतोय, नियम क्रमांक दोन. नियम क्रमांक दोन काय म्हणतोय आपल्याला पहा, एक वचनी सामान्य नामाच्या शेवटी. आता सामान्य नामाच्या शेवटी बघा, नामाच्या शेवटी, नामाच्या शेवटी काय, यस यस यच सी एच एक किंवा ओ असेल, तर सामान्यत शेवटी यश प्रत्यय जोडून त्याचे अनेक वचने रूप मिळते. नियम अतिशय सोपा आहे, लक्षात काय ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला किवळ काय म्हटलंय, की एक वचनी सामान्य नामाच्या शेवट शेवटी म्हणजे काय, नामाच्या शेवटचा अक्षर जर यस असेल, यस एच असेल, सी एच असेल, एक्स असेल किंवा ओ असेल, तर त्या नामाच्या शेवटी यस असे जोडून त्याचा अनेक वचन रूप म्हणतो. म्हणजेच आपल्याला इथं आपण की वर्ष लक्षात ठेवूया, इथं यस यस यन सी एन एन कॉमा ओ असं जर असेल या वाक्याच्या शेवट असेल, तर मात्र त्याला शेवटी यस असे लागेल. हा हे काय झालं, याचा की वर्ष शॉर्ट करू. तुम्हाला पूर्ण नियम लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही एवढं जरी एखाद्या बाजूला लिहून ठेवलं ना, एखाद्या नामाच्या शेवटी यस 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 सी एस एक ओ आलेले आलो, शेवटी नामाच्या शेवटी आलेले आहे, त्याला काय जोडायचं आहे, आपल्याला यस प्रत्यय जोडायचं आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं, अगदी सोपे अवघड काही नाही. यस आला, यस एच आला, सी एच आला, ओ आला, एक्स आला, याला नामाच्या शेवटी आपण यस प्रत्यय जोडायचा आणि काय करायचं, त्याचं सिंग्युलर प्लुरल करून घ्यायचं. आता आपण काही एक्झाम्पल पाहतो काय, बस. बस हा शब्द जर पाहिला, बस या शब्दाच्या शेवटी काय आला यस आला, मग इथं काय म्हणलंय, नावाने शेवटी यस यस आला, तर त्याचं प्लुरल काय झाला, काय प्रत्यय जोडलाय, यस प्रत्यय या ठिकाणी आपल्याला जोडायला. म्हणजेच काय झालं, बस बसे काय झाला, यस शेवटी आला, यस शेवटी आला बस, त्याचं काय झालं, मग सिंगुलरचं प्लुरल बस बसे. नंतर आपला दुसरा शब्द आहे बॉक्स. हा बॉक्स शब्द जर पाहिला, या बॉक्स शब्दाचा शेवटी आहे एक, केवळ शेवट आला एक. मग आपलं ठरलेलं, जर यस आला, यस एच आला, सी एच आला, ओ आला, एक आला, तर त्याला काय करायचं आहे, यस प्रत्यय जोडायचा आहे. मग याला आपण इथे यस आला, तर काय शब्द झाला रे, बॉक्से बॉक बॉक्से. त्याचप्रमाणे आता बॉक्स सारखा, बॉक्स चा रायमिंग वर्ड आहे पुढे, बॉक्स चा काय आहे, रायमिंग वर्ड. काय हॉक्सचा शेवट, हॉक्स या शब्दाचा शेवटचा अक्षर काय आहे, एक. हॉक्स या शब्दाचा शेवटचा अक्षर आहे एक.
मग एक आहे तिथं आपल्या नियमात सांगतोय म्हणून याला एक प्रत्यय जोडा. मग काय झालं फॉक्स प्युरल ऑफ फॉक्स ऑफ फॉक्स. आता पुढं आहे मँगो मँगो शेवट काय आला ओ आला शेवट काय आला ओ मँगो. मग ओ आला शेवटाला एक प्रत्यय जोडला मग काय झाला मँगो 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 मँगो. त्यानंतर पुढचा शब्द आहे हिरो हिरो या शब्दाचा शेवटचा अक्षर आहे ओ. ओ आलाय म्हणजे आपला नियम लगेच आठवायचा यस 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 सी एच ओ ये नामाच्या शेवटी आलं रे आलं की त्या शब्दाला एस प्रत्यय जोडायचा आणि त्याची सुरुवात करायची. तिथं ओ आलाय ना लगेच आपण एस प्रत्यय लिहून टाकला आणि तिथं काय झालं हिरो हिरो हिरो. आता पुढचा आहे तिथं डिश 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 म्हटलं की आला येस येते मग त्याला मग काय करणार येस प्रत्यय जोडला येस प्रत्यय जोडला की काय झालं डिश विशेष. काय झालं डिश विशेष. पुढचा शब्द आहे मॅच मॅच म्हणजे सामने खेळायचे मॅच शेवट आला सी एच मग त्याला प्रत्यय जोडला आपण येस मॅच मॅचेस मॅच मॅचेस. नंतर काय आहे पेज पेजचा शेवटचा शब्द शेवटचे अक्षर आलेले आहे सी एच सी एच आल्यामुळे येस प्रत्यय जोडला काय झाला बेंचेस. मग विद्यार्थी मित्र तुमच्या एक लक्षात आला असेल आपण काय म्हणलंय की सामान्यपणे सामान्य एक वचनी सामान्य नामाच्या शेवटी असा प्रत्यय आला रे आला की काय करतो आपण त्याला येस प्रत्यय लावतो. इथं जर तुमच्या लक्षात आला असेल बारकाईने येत नाही इकडे पाहिलं तर काय केलंय मी येस प्रत्यय लागणार हा एक आहे एक येत राहत हा येस सामान्य येस. नंतर काय केलंय येस येस येशेत असणारे शब्द कुठे पाहू आपण येशेत असणारा हा देश आहे त्याचप्रमाणे एक शब्द घेतला. नंतर आहे सी एच सी एच असणारे शब्द पाहू आपण सी एच असणारे काय आहे त्याचप्रमाणे बेन बेनचे असे. नंतर काय आहे एक ना म्हणजे शेवटी असणारे काय घेतला असतो ना बॉक्स घेतला टॉक्स घेतला हे दोन शब्द घेतले. त्याचप्रमाणे आता ओ असणारे आपल्यामध्ये किती शब्द झाले मेंगो प्लस शेवटो शेवटचा शेवटी म्हणजे आपण तुम्हाला समजण्यासाठी प्रत्येक प्रकारचा एक एक दोन दोन शब्द काय केलेला आहे मी उदाहरणासाठी घेतलेला आहे की जेणेकरून हा नियम काय होणार आहे तुमच्या लक्षात येणार नाही. आता हा पुन्हा याचा आपण काय करूया नियम पाहणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे आता याला पहा नामाच्या शेवटी यस एच सी एच एक किंवा ओ असेल तर नामाच्या शेवटी यस प्रत्यय लावून त्याचं आणि क्वेश्चन होतं मी तुम्हाला इथे शेवटी पूर्ण दिला होता. यस 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 ओ यस तर तुम्ही विद्यार्थी मित्र आहोत आता काय करायचं आहे याचा एक थोडासा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी थोडा वेळ देतोय म्हणजे जेणेकरून हा तुम्हाला नियम क्रमांक दोन लक्षात येईल. चला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल असं मी गृहीत धरतो. हा हा स्क्रीनशॉट काढून घेतला लक्षात ठेवा हे तुम्हाला नंतर पाहत आहे. आता पुढचं काय करा आपण जाऊया
पुढच्या स्लाइड मध्ये पाहू. हा नियम क्रमांक 2 मुळे का भेटा तुम्ही स्लाइड आहे. तर या स्लाइड काय मध्ये म्हणले, ऍड इयर, ऍड इयर काय करा, ऍड म्हणजे त्याला जॉब, मेक नाउन प्लुरल, प्लुरल नाउन करताना काय करायचं आहे आपल्याला, इयर जोडायचं आहे. बॅड इन वीक यंग एक एज पाहते इथे चित्र दिसते आपल्याला. पण बस म्हटलं की आपल्याला काय दिसतं, इथं एकच बस म्हणजे काय झालं टू व्हीलर. पण या बसचा शेवटी पाहिजे आपल्याला ग्रीन अक्षरामध्ये दिसतं येस हा शेवटचा शब्द आहे. त्याचं चित्रामध्ये काय झालं, तिथं दोन बस आहेत, म्हणजे एका पेक्षा जास्त बस आहे. त्याचं काय झालेलं आहे, बसे बस बसे. आता दुसरं जे आहे चित्र आहे, त्या दुसऱ्या चित्रामध्ये आहे आपल्याला बॉक्स, एक बॉक्स दिसतो म्हणजे हे आहे सिंग्युलर. आता या सिंग्युलरचं प्लुरल इथं आपल्याला एकापेक्षा दोन जास्त बॉक्स म्हणजे दोन बॉक्स दिसतात. आता हे बॉक्स शब्दाचा शेवटचं जे अक्षर आहे, शेवटचं अक्षर आहे हे, म्हणजे एकच अक्षर आलं तर त्याच्या शेवटी काय होतो, एस प्रत्यय लागलेला इथे दिसतो आपल्याला. काय झालं, बॉक्स बॉक्स ए, काय झालं, बॉक्स बॉक्स ए. नंतर पाहिजे आपण टूथ ब्रश, काय आहे टूथ ब्रश, शेवटचं अक्षर आलेलं आहे यस यस. तिथं हा एक ब्रश दिसतो आपल्याला, या ठिकाणी आपल्याला एकापेक्षा जास्त किती ब्रश दिसत आहेत, तीन ब्रश दिसत आहेत ब्रश. आणि मग याचा शेवटी यस यस आल्यामुळं काय झालेलं आहे, प्रत्यय लागला वीर. आणि काय झालेलं आहे, ब्रश तूर्त ब्रश आहे. नंतर आहे बेंच, हा या ठिकाणी एक बेंच दिसतोय, सिंगुलर आहे बेंच. त्याचा शेवटचा अक्षर बेंच या शब्दाचा शेवटचा अक्षर आहे सी एच. मग शेवटचा अक्षर सी एच आल्यामुळं आपण त्याला काय केलेलं आहे, या ठिकाणी बीएस आकृतीय जोडलेला आहे. आणि त्याचं काय झालेलं आहे, बेंच दोनचे क. अशा पद्धतीने नियम क्रमांक 2, त्या नियम क्रमांक 2 वर हे काय होते, एक आपल्याला उदाहरणासाठी चित्रासहित समजून घ्यावा अशी स्लाइड होती. म्हणून तुमच्यासाठी खास करून चित्र तयार केली होती. पुढच्या स्लाइड कडे जाऊया आपण. पुढची पाच, पण हा जो नियम आहे या दुसऱ्या नियमाला काही अपवाद आहे. अपवाद ही आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. काय अपवाद आहे, जर नामाच्या शेवटी हो आल्या यस प्रत्यय लागणार आहे. नामाच्या शेवटी हो, आता बघा आपण पाहिलं यस एस एस सी एच ओ एस, पण इथं नामाच्या शेवटी जर यस आला तर त्यावेळेस यस कधी लावायचं नाही लक्षात ठेवायचं आहे. का फोटो आला तुम्हाला काय लावता का त्याला यश करते, यश करते लावला तर म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं फोटो काय होत, फोटो 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 त्याला यश करते. नंतर आहे स्टुडिओ, काय आहे स्टुडिओ, स्टुडिओला काय होत, मग एखाद्या व्यक्ती होऊन टाकत मी काय सहस म्हणजे लावा युवा, पण याला अपवाद आहे म्हणून याला यश करते लागत नाही. नंतर आहे बांबू, बांबू बांबू आला लगेच तुम्ही करणारी असणार आहो, बांबू बांबू. तर ही जी अपवाद आहे, अपवाद असणारा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कदाचित पेपर चेक करणारे, परीक्षेला विचारणारे हे शब्द विचारले जातात. आणखी पण एक शब्द समजा आहे टोमॅटो, त्याचे काय होणार टोमॅटो, तुम्ही लगेच म्हणणार हो आले असेल म्हणजे नाही, तर टोमॅटो हा वेगळा शब्द आहे. इथं अपवाद असणारे या ठिकाणी ते शब्द दिले तुम्हाला, फोटो फोटो, स्टुडिओ स्टुडिओ, बांबू बांबू, यश करते लागते. याचा सुद्धा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढा. किंबहुना हे शब्द तुम्ही काय करायचे आहेत, वहीमध्ये लिहून जर घेतले तर तुम्हाला सोपं जाणार आहे, तुम्हाला फायदेशीर जाणार. इथं दिलेला आहे पाठ चित्राचं एक त्यांच्या माहितीसाठी, नाउ दॅट एंड टू ओ चेंज टू इयर्स हे मेड प्लुरल,
जेव्हा नामाचं आणि क्वेश्चन करतोय तिथं जर ओ आला तर ओ चेंज काय होतो पी एस मग सब चेंजेस टू एस काही एस मध्ये होतो इकडे पाहा नाउन एंडिंग इन ओ दी ओ ने जेव्हा शेवट होते आफ्टर कॉन्सोनंट आफ्टर कॉन्सोनंट म्हणजे आता तुम्हाला स्वर माहित आहे स्वर कोणते माहित आहे मग हे सोडून कॉन्सनंट कॉन्सनंट जर आले तरी एस करते काय कोच्या अगोदर आहे ती ती म्हणलं की काय आला कॉन्सनंट कॉन्सनंट आला रे आला तर त्याला काय करायचं आहे एस करते नंतर आता कुठच्या वाक्यात आले कुठचा एक महत्वाचं वाक्य आहे नाउन एंडिंग इन वॉवेल वॉवेल ओच्या शेवट ओच्या अगोदर जर वॉवेल असेल म्हणजे काय ए ई आय ओ या पैकी अक्षराला असेल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे यश लावायचा आहे मग काय रेडिओ आता इथे रेडिओ आहे शब्दाचं शेवटचं अक्षर आहे पण ओच्या अगोदर काय आलेला आहे आय आलेला आहे ओच्या अगोदर काय आलेला आहे आय आलेला आहे मग हे आय काय आहे वॉवेल आहे म्हणून त्याला काय केलेला आहे यश प्रत्यय लावलेला आहे म्हणजे तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात आली आहे की केवळ जर ओ असेल केवळ काय असेल ओ असेल पण त्याच्या अगोदर जर कॉन्सनंट असेल कॉन्सनंट असेल तर काय घ्यायचं आणि जर वॉवेल असेल वॉवेलांनंतर काय करायचं आहे तुम्हाला ओच्या अपवादाला लक्षात ठेवायचं आहे ओच्या अपवादाला काय लक्षात ठेवायचे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे चौकट चालू चालू तुम्ही लिहून घेतली आहे शेवटी ओ आला शेवटी ओ आला काय करायचं तुम्हाला की पैसे त्याच्या अगोदर अक्षर जे आहे ते अक्षर जर कॉन्सनंट असेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे इयर आणि ते जर ओवेल असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे आपण काय म्हणतो बाकीचे शब्द जे पाहिले होते ते शब्द लक्षात येईल याचा तुम्ही आता काय करायचं आहे ते विचार काढून घ्या आपण पुढच्या स्लाइड करत चला आता आपण पाहणार आहोत नियम क्रमांक तीन काय पाहणार आहोत नियम क्रमांक तीन या नियम क्रमांक तीन मध्ये काय म्हटलंय एकवचनी नामाच्या शेवटी वाय असेल एकवचनी नामाच्या शेवटी काय पाहिजे एकवचनी नामाच्या शेवटी वाय असेल आणि त्यापूर्वी व्यंजन असेल व्यंजन म्हणजे चार कॉन्सनंट त्यापूर्वी कॉन्सनंट असेल तर वायच्या जागी वायच्या जागी काय ना आय हे अक्षर आणि त्यानंतर आता हा थोडासा नियम थोडासा हे आहे लक्षात ठेवा काय म्हणलं एक होते नामाच्या शेवटी वाय आलं वाय आलं रे आलं तर काय होत रे पण या वायच्या पूर्वी जर व्यंजन असेल म्हणजेच कॉन्सनंट असेल म्हणजेच काय आपले जे वॉवेल पाच आहे ए आय ओ हे सोडून जर आलं असेल तर त्याच्या वायच्या ऐवजी काय येणार वायच्या जागेवर येणार आर वायच्या जागेवर काय येणार आर आणि फक्त आय एस येणार नाही तर काय येणार त्याला इयर्स हा प्रत्यय लागला काय लागला इयर्स प्रत्यय लागला आणि त्याच आणि क्वेश्चन मिळणार मग हा नियम क्रमांक चित्र आहे त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत पाहिजे बी आता इथे शेवट आला बी पण या बीच्या अगोदरचा अक्षर आहे वायच्या अगोदरचा अक्षर आहे बी
म्हणजे कोण सुनंद आहे मग या वायच्या आणि जागेवर काय आहे आय आणि काय झाला बीएस प्रत्यय लागला म्हणजे काय झाला बेबी बेबी काय झाला बेबी बेबी त्यानंतर आपला पुढचा शब्द आहे लेडी लेडी शब्दाचं शेवटचं अक्षर आहे वाय एखाद्या म्हणजे शेवटी वाय असेल वाय आला पण आता वाय आल्यानंतर काय पाहिजे आपल्याला शेवटचं काय होणार आहे डी म्हणजे काय आहे कॉन्सनंट आहे म्हणून डीच्या जागेवर आला आय आणि प्रत्यय लागला लेडी लेडी नंतर आहे शब्द हॉबी हॉबीचं शेवटचं अक्षर आलं वाय आता वायच्या जागेवर आय येते पण त्याच्या अगोदर कॉन्सनंट आहे डी म्हणून काय झाला पुढं आहे सिटी शेवटचं अक्षर आहे वाय शेवटचं अक्षर काय आहे वाय आणि त्याच्या अगोदर आहे सी म्हणून वायच्या ऐवजी आला अक्षर आय आणि प्रत्यय लागला सिटी सिटी नंतर काय आहे लॉबी सी आला बीच्या पूर्वी आहे वाय मग काय झाला वायच्या जागेवर आला आय आणि प्रत्यय लागला पहा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इनामाच्या शेवटी वाय असेल आणि वाय पूर्वी जर कोण सतत असेल तर वायच्या ऐवजी आय एक आय आणि जागा घेतो आणि शेवटी बी एस जागा म्हणतो चला ठीक आहे आणि दुसरा लक्षात ठेवा तुम्ही घेऊन ठेवावे चला आता आपण काय करूया पुढच्या तर ऍड करून चालू ऍड आय इयर Add IELTS to make noun plural that end with consonant and vowel. म्हणजे नावाचे शेवटी पाय म्हणजे लेडी इथं वाय दिला त्या वाय शेवटी कॉन्सनंट आहे वाय शेवटी कॉन्सनंट दिला आहे म्हणून लेडी इथं काय आलं लेडी बटरफ्लाय इथं वाय आला त्याच्या पुढे कॉन्सनंट आहे एल मग काय झालं त्याचं वायच्या ऐवजी आय आला आणि एस कुठे आला बटरफ्लाय हे तुम्हाला चित्ररूप अधिक तुम्हाला समजावं म्हणून चला पुढची जी स्लाइड आहे या पुढच्या स्लाइड कडे आपण जाऊया पुढची स्लाइड आता याला काय अपवाद आहे तर काय पडले नाही मला नियम क्रमांक तीन जो आहे नियम क्रमांक तीन ला अपवाद आहे काय नामाचे शेवटचे अक्षर वाय वाय असेल ना असेल तिकडे तुम्ही काय करणार आणि तर असं करायचं नाही आपल्याला काय करायचंय वायच्या अगोदर वायच्या पूर्वी स्वर म्हणजे वावेल हे तुम्हाला सांगितले किती वावेल आहे ते असते तर वाय अक्षर काय राहते वाय अक्षर अगोदर काय होतं कॉन्सनंट आला तर निघून जातो म्हणजे व झाला वावेल मग वावेल आला या आला तर त्याला यश प्रत्यय लागणार वाय बॉई ते याचं शेवटचं अक्षर आहे पण त्याच्या अगोदर काय आहे हे वावेल आहे म्हणून त्याला काय प्रत्यय लागला यश प्रत्यय लागला काय लागला प्रत्यय यश प्रत्यय लागून किंवा तयार झालेलं आहे आता पुढचा शब्द आहे तो आहे शेवट आहे वाय वायच्या पूर्वीचा अक्षर आहे म्हणून वाय न जाता वाय आणि तिथे थांबला आणि त्याला यश प्रत्यय लागला आणि शब्द आपला काय बघला कळ नंतर पुढचा शब्द आहे बे शेवटचा अक्षर आहे परंतु यश पूर्वीचं जे आहे अक्षर ते आहे ए वे त्याला यश प्रत्यय लागून काय झाला वे वाय कसा पाय नंतर आहे की शेवटचा अक्षर वाय परंतु त्या पूर्वी आहे म्हणून त्याला यश प्रत्यय झाला म्हणजे वाय जर वर्णनामाच्या शेवटी आला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की वाय पूर्वी जर कॉन्सनंट आला तर वाय निघून जातो आणि त्याच्या पुढे यश असतो अपवाद अपवाद मात्र काय नामाच्या शेवटी वाक्य जर वाय असेल परंतु वायच्या अगोदर जर स्वर असतील पाच ए आय ओ यू पूर्वी तर वाय आहे जसाच्या तसा राहणार
आणि त्याला यश कसे मला काय काय लागणार, यश कसे लागणार, मग हे काही त्याचे अपवाद असणाराचे काही शब्द आहेत याचाही तुम्ही विचार काढून घ्या. कारण अपवादवरती प्रश्न विचारायला परीक्षकांना आवडतो. आता तुम्ही विश्लेषण काढून घेतला असेल, आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. पुढची जी स्लाइड आहे पुढची स्लाइड आहे आपली नियम क्रमांक 4. पुढची स्लाइड आहे नियम क्रमांक 4. काय म्हणजे काही सामान्य नामाच्या शेवटी नामाच्या शेवटी एफ किंवा एफ डी. आता नामाच्या शेवटी एफ किंवा एफ डी ही अक्षरे येतात, त्यांची अनेक पोषण अक्षरे करताना एफ किंवा एफ डी यांचा लोप होऊ, लोप म्हणजे काय रे, नष्ट नाही ते. म्हणजे एफ किंवा एफ डी अक्षर लोप होतात म्हणजे नाही होतात, नष्ट होतात, निघून जातात. आणि त्यांच्या त्यांच्या ऐवजी पीएच अक्षरे येतात, त्यांच्या ऐवजी कोणते अक्षर येतात पीएच. म्हणजे इतर की वर्णांना काय करतो एफ एफ डी आला आणि आला काय करायचं आहे कोणती भूल जाणार त्याच्या ऐवजी आपल्याला पीएच हा प्रश्न काय करायचा आहे लावायचा आहे. मग पहा त्याचे काही आपण उदाहरण पाहणार आहोत. पहिला आहे लिप, लिप्त शेवटचा अक्षर आहे ई एफ, लिप्त शेवटचा अक्षर आहे एफ, म्हणून एफ मी म्हणून घ्याला इतर राहिला एल ई के आणि त्याऐवजी काय प्रश्न घ्यायला पी एफ लिप लिप. नंतरचं पुढचं अक्षर आहे वाई, वाईच्या शेवटी आहे एफ ई एफ ई, मग एफ निघून घ्याला आणि त्याच्याऐवजी काय लागला व्ही एस प्रत्यय लागला एफ डी निघून घ्याला आणि त्याच्याऐवजी व्ही व्ही एस प्रत्यय लागला शब्द झाला वाई वायू. पुढचं आहे लाडी, शेवटचे अक्षर आहे एफ ई एफ डी निघून घ्याला आणि त्याच्याऐवजी एस प्रत्यय लागला आणि काय शब्द बनला लाईव लाईव लाईव. नंतर आहे नाही एफ व्ही नाही एन एफ डी शेवट, त्याचं काय बनलेलं आहे व्ही एन. मला वाटतं याच्या अगोदरचा जे प्रश्नपत्रिका झालेला आहे या प्रश्नपत्रिकेवरती याच्या नाही या शब्दावरती प्रश्न विचारला गेलेला आहे तर लक्षात ठेवा. नंतर आहे लो, एफ डी शेवट झाला मग एफ या शेवट लोप झालं त्याच्याऐवजी प्रश्न आला लोप लोप. नंतर आहे टी, शेवटचा अक्षर आहे एफ आणि त्याचं झालेलं आहे डी एस प्रत्यय लागू टीव्हीस, याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाइडकडे. आता आपल्याला पुढच्या स्लाइडकडे गेल्यानंतर तिथं पाहा पुढच्या स्लाइडकडे जाण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला आहे की ऍड व्हिएस नंतर आहे नाही नाही मध्ये शेवटचा अक्षर आहे एफ डी त्याच्याऐवजी इथं काय झालेलं आहे नाही 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 हे चित्रवर माहिती तुम्हाला आपण घेतलेलं आहे. तर आता पुढची साईड पाहूया, पुढच्या स्लाइडमध्ये आहे ज्याला काही अपवाद आहे काय आहे त्याला सुद्धा अपवाद आहे. काय अपवाद आहे का शेवटी एफ डी किंवा एफ डी आलेच आपण बी एस लावून टाकायचा नाही. तर पहा याला अपवाद असणारे काही शब्द आहेत गुरु एफ पण एफ मध्ये काय आलेलं आहे कॉन्सनंट नाही तर वावेला एक नेम लक्षात राहा. अपवाद कोणाला आहे की जर वावेला आला एक आय वगैरे तर आहे त्याचं वाईट आहे काय वाईट काय अपवाद आहे की वाईट तसाच राहतो परंतु त्याच्याऐवजी आला असेल तर त्याला एक प्रतिला फक्त सुद्धा आहे की जर त्याच्या शेवटच्या किंवा एक आलं तर त्याच्यापूर्वी जर वावेला असेल तर तो तसाच राहू की प्रतिला लागतो म्हणजे अपवाद लागतात त्या वाईट काय
वो भी लग करने वाली आज वो अनियो जर वाय अनियो प्रयत्न पूर्वी जर ये वो आली तर ते अक्षर शेवटी तसेच राहतात आणि त्यांना यश प्रतीला खूप साधा आहे. आता या काही तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि काय करू आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ दे. आपण आता तुम्हाला आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, चार नियम पाहिलेले आहेत, चार नियम पाहिलेले आहेत. आता पुढचा नियम आहे आपला नियम क्रमांक 5. काय आहे नियम क्रमांक 5? काय सांगतो? काही सामान्य नामांच्या स्वरात बदल होऊन अनेक कोटे तयार होते. आता कशात बदल होतील? स्वरात बदल होतो. म्हणजे त्याला काय म्हणून आपण दोनांची शिक्षण स्वरात बदल होते बोलताना. पहा काय आहे मे शब्द आहे. मॅन या शब्दाचं काय झालेलं आहे? नंतर आहे फूट. फूटचं काय झालेलं आहे? थी. फूटचं काय झालं? थी. फूट थी. उमर पहा हे दोन शब्द कदाचित घ्या. मॅन उमेन फूट थी उमर इथं हे जे आहे पहा हेचं काय झालेलं आहे? ई मध्ये कमी इथं सुद्धा उमेन उमेनचं काय झालेलं आहे? ई मध्ये रूपांतर झालं उमेन. इथं हे जे डबल वर्ग आहे या डबल वर्ग काय झाला? डबल ई झाला. ओके इथं ऑफ. आता ऑफ चं काय झाले? ऑफ ते ऑफ ऑफ ते चाइल्ड. चाइल्ड चं काय झाले? चिल्ड्रेन. चाइल्ड चिल्ड्रन चिल्ड्रेन जे म्हणणार आपण त्याला चिल्ड्रन. हा म्हणजे या नामाच्या मध्ये स्वरामध्ये काय होते? बदल होऊन आणि शोषण तयार होते. हा नियम आहे. तर जे काही आहेत काही शब्द त्या शब्दांचा तुम्ही काय करायचं आहे? स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मॅनमेन मॅन नंतर उमन उमेन फूट फिश टूथ टीथ असं लक्षात ठेवा. चाइल्ड चिल्ड्रन तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल आपण गृहित धरतो आणि आपण पुढच्या स्लाइड कडे बोलूया. पुढची जी स्लाइड आहे पुढच्या स्लाइड मध्ये म्हणजे नियम क्रमांक 6. आता हा नियम क्रमांक 6 आपल्या इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय खूप महत्वाचा आहे. कारण याच्यावरती जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न या नियमावरती विचारले आहे. म्हणजे आपल्यासाठी नियम क्रमांक 6 हा खूप महत्वाचा आहे. याला मी या ठिकाणी काय केलेला आहे? कारण केलेला आहे. तुम्ही सुद्धा हा नियम खूप आता थोडस लक्ष द्यायचे, जास्त लक्ष द्यायचे. जास्त काय होते? काही सामान्य नामाची एकवचनी आणि अनेक वचनी रूपे कशी असतात? सारखीच असतात. म्हणजे एक वचन पण ते अनेक वचन पण ते. जर आपण काही प्रश्न पाहणार आहोत त्या प्रश्नावर पाहिलं तर की शिफ्ट एक वचन आणि अनेक वचन सारखंच राहते. नंतर आहे डिअर. डिअर तर डिअरच राहते. पहा या ठिकाणी हा डिअर डिया त्याचं डिअर राहते का? तर ते डिअर नक्की लिहिले. इथे डिअर कोणता आहे? डी डबल आर डिअर हरी. इथे सुद्धा डी डबल आर डिअर हरी. तिला लक्षात घ्या. काय बघतो तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं की डिअर आम्ही केलं तर हा डिअर म्हणजे हरी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर आहे डिअर के. के पण काय राहते? केरच राहते. नंतर पुढे आहे पीस. आता का इथे गोंधळ होण्याची शक्यता आपला नियम लगेच म्हणणार जे ते चालाय लगेच तिथं पाहिल्या पाहिजे देतात प्लीज किती आणि आपण सुद्धा त्या ट्रॅप मध्ये सापडतो आणि आपल्या हक्काचे मार्ग आपण इतर गमावून बसतो. पण आपण मात्र जसं हो देणार नका पीस लक्षात ठेवा. पीस एक वचन आणि अनेक वचन सारखंच राहते. या शब्दाला मी काय करतो खास करून असं गोल करतो कारण याच्यावरती बरीच मुलं ट्रॅप झालेली आहे. ट्रॅप होण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर आहे म्युझिक. म्युझिक सुद्धा काय राहते? म्युझिक
जाड भेटले हा याच्यामध्ये क्रॅक होण्याची शक्यता असणार आहे का आहे फिश आहे डिअर आहे म्हणजे चार सुद्धा आहेत एक दोन तीन आणि हे चार शब्द विचारणा प्रश्न तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तर या चार शब्दावरती विचारलं जाण्याची जास्त शक्यता आहे. या दोन वरती विचारलं जाईल असं नाही किंवा विचारलं विचारतो येत असं पण नाही पण या चार वरती मात्र अमकाशपणे प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. चला तर चर्चा तर आपण चाललो पुढची त्यामुळे सम प्रोनाउन सम सम नाउन डू नॉट चेंज चेंज होत नाही. सीट म्हणजे तुमच्या वाचकांनी बोलत आहे म्हणून मी इथे चित्र काढलेलं आहे. आणि अनेक मासे दिसत आहेत की डिअर हरी त्याच सुद्धा हे राहत. आता ते तुम्हाला समजवण्यासाठी काय करू शकतात घेऊ शकतात त्याच लाईनवर मी इथं म्हणतो आवडला येते लक्षात. तर चला पुढच्या इकडे जाऊया आपण. पुढची जी स्लाइड आहे पुढची स्लाइड काय म्हणले फॉर द प्युरल फॉर्म ऑफ बेली बेली लीव लीव पोनी पोनी हे आपलं झालेलं आहे. बीच विचे वॉलकॅनो वॉलकॅनो स्नेक स्नेक चर्च चर्चे ट्री ट्री इथे काय म्हणणार आपण ट्री ट्री. तर चला पुढच्या स्लाइडकडे जाऊया आपण. पुढे आहे आता आपण सराव प्रश्नाकडे जाऊया. आतापर्यंत आपण काही नियम पाहिले त्या नियमावरती आधारित असणाऱ्या उदाहरणांचा सराव करणार आहोत. पहिलं उदाहरण आहे आपलं पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट वर्ड विच शो प्युरल फॉर्म. आपल्याला असा शब्द निवडायचा आहे की काय करायचंय तो प्युरल फॉर्म. पहिला ऑप्शन आहे डिश मंकी माई मग पा काय माउस माउस जे आहे आता डिश एक वचनी आहे मंकी एक वचनी आहे ऑक्स एक वचनी आहे तर याचं काय होणार माउस माई माउस काय होतं माई म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं काय आहे करेक्ट असं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे आणि ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट मध्ये गटात बसणाऱ्या शब्द होतो काय आहे पा हियर डिअर डी. हा प्रश्न कसा आहे आपल्याला नियंत्रणामध्ये शेवट जाणवत असते की काही शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन मात्र तेच राहतात. ठीक काय वचन तेच राहते आहे म्हणजे या प्रश्नाच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आपला आहे काय म्हणले चूज वर्ड विच इज सिंग्युलर फॉर्म. आता सिंग्युलर फॉर्म मधला आपल्याला वर्ड पाहिजे सिंग्युलर फॉर्म जेंटलमन. नंतर आहे जी मनी ते पद हे सगळे अनेक वचन आहे याचा योग्य पर्याय आहे जेंटलमन. आपण मेनच मॅथ मेन होत हे पाहिलेलं आहे म्हणून तिथे आपल्याला बोध होतो याचा योग्य पर्याय आहे जेंटलमन. पुढचं पहा पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न काय म्हणलाय चूज द मिसमॅच. मिसमॅच म्हणजे योग्य जोडलेला असणारा मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन मिसमॅच. आता ऑफ ऑफ द ऑप्शन बरोबर किती वाय 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 च्या कुठली आहे वाय च्या आहे ज्यावेळी प्रत्यय लागला म्हणजे ए सुद्धा बरोबर आहे ए सुद्धा बरोबर आहे. मग रूफ आता शेवटी जे काला म्हणजे पूर्वी हुआ वावेला आहे एक जातात राहिला आहे एक प्रत्यय लागला हे पण बरोबर आहे. माऊ माऊस काय होत असते माई तर इथं काय दिलं आहे माऊस म्हणजे एकच आहे
चुकीचा आहे म्हणजे घटात्मक असून आहे पर्याय क्रमांक चार जो आहे हा घटात्मक असणारा शब्द आहे मग याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड. आता सिंग्युलर पण पाहिजे आणि त्याचं प्लुरल पण पाहिजे. सिंग्युलर तर प्लुरल पाहिजे मग काय उमर उमर हे पाहिजे होतं. एक तर काय पाहिजे होतं एक आता येईल होतो पण इथं आहे का नाही म्हणजे हा पण एक कसा आहे चुकीचा आहे. नंतर आहे फोटो. आता फोटो फोटो वन लिफ्ट ये पाहिलं त्याच्या पुढे जे आहे एकदा आहे फोटो फोटो पर्याय क्रमांक दोन. तर पुढचा प्रश्न आहे आता आपल्याला थोडा वेळ झालाय पण आपण हे उदाहरण कोण घेणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे सराव होणं खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे म्हणून आपल्याला वेळ जरी झाला असेल तरी आपण थोडा वेळ जास्त घेऊया आणि हे उदाहरण सराव कम्प्लीट करून घ्या. काय सांगायचं की विच ऑफ द फॉलोइंग नाउन डज नॉट हॅव सेम सिंग्युलर अँड प्लुरल. सेम सिंग्युलर अँड प्लुरल कोणा नाही तिथं डिअर पाहिलं डिअर राहून असते तिसरा पण सिंग्युलर अँड प्लुरल आहे त्यानंतर सिप आहे सिपला आहे तीन रंग होत नाही काय होतं तीन हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे हे कसं आहे तुळस नाही मग याचं योग्य काय असणार आहे पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपला स्पीक आउट करेक्ट प्लुरल फॉर्म करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ नाईट. त्याचा शेवट काय आलाय नाईट आता एफ डी आलाय मग नाईट काय होणार नाही 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 झालेला म्हणजे पहिला आहे एफ डी एस हे चुकीचं आहे पुढचा प्रश्न आहे काय म्हणलं तुमच्या प्रश्नात. एक प्रश्न दिला रीना की सो मीन इथं मेनी म्हणलं की आपल्या लक्षात येते काय आहे प्युरल मेनी म्हणलं की काय आहे प्युरल रीनाने काय केले लग्नात क्लिक केली अनेक काय क्लिक केले फोटो 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 येस करते येस काय लागत नाही जर आमचा पाहू आता इथं पाहू फोटो म्हणजे काय काय होणार नाही तर हे चुकीचं आहे म्हणजे याचा योग्य पर्याय होता पर्याय क्रमांक तीन. पुढं आहे पुढचा प्रश्न पहा आता आपण काय करणार आहोत हे जे प्रश्न आहेत यापूर्वी विचारले परीक्षेला आलेले आहेत. चूज द बिझनेस इयर ऑफ कॉलिंग 2017 ला आलेला आहे तर यामध्ये पहा काय म्हणजे टू द मिसमॅच पिअर मिसमॅच पिअर करायचे मॅन मे हे बरोबर आहे डिअर डिअर तर डिअर असं हे पण बरोबर आहे लिस्ट लिस्ट होत नाही लिस्ट काय होतं लिव म्हणजे हे काय आहे मिसमॅच झालेलं आहे ऑफ ऑफ हे पण बरोबर आहे म्हणजे हे तीन पर्याय बरोबर आहे याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे आपला तर हा प्रश्न 2020 साली विचारलेला होता. 2020 साली विचारलेल्या प्रश्नामध्ये काय म्हणजे फाईन ऑल आउट टर्न ऑल आउट घटात्मक प्रश्न आहे. पहिलं काय आहे थाय काय म्हटलं मग हे प्युअर सिंग्युलर होईल थी नंतर आहे डिअर ऑप्शन हे जे आहे हे सर्व अनेक वचने आहेत थाय मात्र एक वचने आहे सिंग्युलर आहे म्हणून त्याचं काय होईल ऑर मॅन आउट होईल थाय साहित्य साहित्य होईल येस करते लागेल आणि अनेक वचन आहेत सिंग्युलर आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे जो 2021 साली प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला होता त्याच्यामध्ये म्हणजे चूज मिसमॅच पेअर मिसमॅच काय डिअर डिअर हे तेच राहतात बरोबर माउथ पाहिजे होतं बरोबर आहे नंतर आहे स्टुडंट स्टुडंट होते पण ऑफ टू ऑफ ते होत नाही काय होतं ऑफ ऑफ ते म्हणजे हे चुकीचं आहे या पर्यायाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक चार.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंग्युलर आणि प्लुरल चे घटक पाहिलेले आहेत. यावरती भरपूर सारे नियम पाहिलेले आहेत. या नियमांचा तुम्ही काय करायचं आहे, सराव करायचा आहे.